झाली बुवा एकदाची चपाती. बाबा ही चपाती एक ऑस्ट्रेलियाचा नकाशा. ऑस्ट्रेलियाचा असेल तर जीवांब्याचा खायचा ना, निमूटपणे खायचं. आली मोठी मला शिकवायला. चला चपात्या झाल्या, आता भाजी. बाबा तुम्हाला भाजी नाही करतायत? अरे तुझ्या बापाला जमणार नाही अशी भाजी करीन मी. म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला आवडेल अशी भाजी करीन मी. मग करा ना, आज तुमची परीक्षा आहे. करतोय ना, हे काय माझ्याकडे हजार पाककलेचं पुस्तक आहे. हे काय बाबा, मी गाईड मध्ये बघून परीक्षा देणार. तुला जेवायचंय ना, मग गप्पा बस तिकडे बस. उद्धाट कुठली, आईच्या वडिलांना दिलेस बस तिकडे. बापाला शिकवतायत कुठली बरं भाजी बनवायची. हा, हरित क्रांतीची भाजी, वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांची चवदार भाजी. हा ही चांगली आहे, हीच बनवूया. काय लिहिलंय? प्रथम भाजी घ्यावी, घेतली ती चिरावी, चिरली. भाजी चिरून झाली, आता भाजीचं भांड घ्यावं, गॅसवर ठेवावं, त्यात भाजी टाकावी. टाकली. वा 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 वा, या पुस्तकामुळं किती फायदा होतो पुरुषांचा. गॅसवर भांड ठेवल्यावर 5 मिनिटं वाट बघावी. 5 मिनिटं. बाबा भूक लागली, बाबा भूक लागली, बाबा. आलो आलो. ही घ्या हरित क्रांती, म्हणजे हिरव्या भाज्यांचं चवदार संमेलन. हे चपाती किंवा परोट्या बरोबर खायचं. चला बाबा, देणार देणार सगळ्यांना देणार. थांबा, हाताने येऊ नका. हे घ्या, हे घ्या, तू सुरू कर. शाबास, तू 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 पण घे. आहा, काय वास सुटला घमघमी. आहा बाबा, ही भाजी कच्ची आहे. हे बघ, पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बनवली. हा अहो, पण तुम्ही गॅस पेटवलात का? पुस्तकात लिहिलंय भाजीचं भांड गॅसवर ठेवावं, गॅस पेटवावा नाही. मग ते पुस्तकच पेटवा. कानाखाली पेटवीन, गपचूप खा. चपात्या घेऊन येतो. वा, बापाला शिकवता स्वयंपाक करायला. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. देतोय ना बाबा, मला लवकर खायला द्या ना, मला शाळेत जायला उशीर होतोय. आईच्या वळणावर गेली. हे पैसे घे, बाहेर खा. संध्याकाळी आल्यावर तुला गरमागरम जेवण देईन. पण गॅस पेटवायला विसरू नका. कानाखाली लाटणं पेटवीन. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. दूतराष्ट्राने 100 मुलं कशी सांभाळली असतील. हा, डोळ्याला पट्टी लावून आपण पण तसंच राहूया. नमस्कार. नमस्कार. आजच्या मेजवानी या कार्यक्रमात दोडक्याची चटणी कशी बनवायची ते पाहू. दोडक्याची, आपला दोडक्याची चटणी. सर्वप्रथम बाजारात जाऊन दोडके आणावेत. आणले, नंतर ते धुवावे, नंतर ते किसावे. भाऊजी, अहो भाऊजी. अरे वा, दोडका चालत आला घरात. नेने वाटत घरात? नाही, ते पूजा सांगायला गेले. काय हवंय? मला की नाही, 4 कोथिंबीरच्या काड्या हव्यात. 4 काड्या? काय विनोद करताय? सांगा सांगा ना, 4 जुड्या पाहिजेत म्हणून. नाही नाही, मला 4 काड्याच हव्या. भाऊजी, आज तुम्ही घरात? सहज. अरे वा, समजलं. टीव्ही बघताय वाटतं. हो, पण तुम्ही बसले. अहो, बाहेरचे कसले कार्यक्रम बघताय? आता आलं लक्षात, त्या टीव्हीतल्या बाईकडे बघताय. कळलं मेलं लक्षात, सगळे पुरुष इकडून तिकडून सारखेच. आमचे हे सुद्धा जरा टीव्हीत बाई दिसली की पागळे, म्हणून तुमच्याकडे मुक्काम ठोकून असतात. जळलं मेलं लक्ष, काय एवढं सोनं लागलं होत्या बाईच्या तोंडाला. तसं नाहीये वहिनी, काय या नटवी पेक्षा चांगली सुग्रण आहे हो मी. पुरणपोळ्या तर मी अशा करते अशा करते. मग जाऊन करा ना टीव्हीवर कार्यक्रम. अहो, केला असता हो, पण तिकडे म्हणे वशिला पाहिजे. आमची कुठे एवढी ओळख? अहो, एकदा चान्स तर मिळू द्या. बघा, पंचपक्वानच करून दाखवते. कोण म्हणतात तुमची टीव्हीत ओळख नाही म्हणून? तुमची माझ्याशी ओळख आहे ना. माझी टीव्हीत ओळख आहे. काय सांगताय? काय हो ना. अहो, पण आजपर्यंत कधी बोलला नाहीत ते. काय, 4 चौघात सांगायला लाज वाटते माझी टीव्हीत ओळख आहे म्हणून. असच असच. तुम्हाला काय काय करता येतो? मला अहो, मला सगळंच करता येतं. थांबा, मी तुम्हाला पुरणपोळीच करून दाखवते. ते जरा लवकर करून दाखवा. अगदी लवकर, आत्ताच करून आणते. माझी 4 चौघात ओळख आहे, टीव्हीवर ओळख आहे, हे कोणाला सांगू नका प्लीज. नाही नाही, चिरमुले बायनाला अजिबात सांगू नका. मुळीच नाही, तुम्ही काळजीच करू नका. मुळीच सांगणार नाही म्हणजे सगळ्यांना सांगणार. चला, गरम मसाला. आज रात्री आमच्याकडे पुरणपोळीचा भेट आहे, यायचं नाही. अगं बाई, पुरणपोळ्या? आज काही विशेष नाही. काय नाही, सहज आपला चेंज म्हणून. बाकी तुला वराडकरच्या लोकांच्या पोळ्या,
म्हणजे थोड्या सपकच असतात नाही. उद्या टीव्ही वर झळकले ना म्हणजे कळेल सपक का काय ते. टीव्ही वर आणि तुम्ही म्हणजे काय आमची आतून ओळख आहे. बघा हो एखाद्या भामट्यावर विश्वास ठेवाल आणि म्हणजे काय लक्ष्मीकांत भाऊजी काय भामटे. लक्ष्मीकांत भाऊजी मग बर मी येते. हा थांबा ना अहो नाही भाजी ठेवली गॅस वर. बर आली मोठी बातम्या काढायला. मी पण पक्की वस्ताद आहे. थांग पत्ता सुद्धा लागू दिला नाही. या टीव्ही वर कलाकार लोकांच्या फार लाईनी लागायला लागल्यात बुवा. एकदाच हो एकदाच अगदी भात भाजी अगदी कशा कशाची पाककृती करून दाखवायचा चान्स द्या ना हो एकदा मिळवून. पुरणपोळीच झालं आता आमटीच काय करायचं. मी करते आता आंटी करून. हे तुम्ही आणालो काय टीव्ही वाल्यांनी वेळ लावले लोकांना. आपल्याला काय म्हणतो जेवण तर मिळत आहे. लक्ष्मी याला म्हणतात डोकं नाही तर दिवसभर चपात्याला आमटी के चपात्याला आमटी के. बापरे